डिजिटल युगात वाचन संस्कृतीचा दिवसेंदिवस ऱ्हास होत चालला. याला तरुण पिढी व्हॉट्सॲप फेसबुकमुळं पुस्तकांपासून दूर जात असतानाचं चित्र दिसतंय. समाजातलं हे चित्र बदलण्याकरता कोल्हापुरातली तरुणाई एकवटली आहे. नेमकं त्यांनी काय केलंय पाहूयात. वाचन संस्कृती टिकावी यासाठी कोल्हापुरातल्या मुक्त सैनिक वसाहत इथल्या तरुणांनी एक घर एक पुस्तक अभियान राबवलंय. या अभियानाअंतर्गत या तरुणांनी घराघरात जाऊन पुस्तकं जमा केली आणि या जमा झालेल्या पुस्तकातून तरुणांनी क्रांतीज्योती साऊ राजमाता जिजाऊ सार्वजनिक वाचनालय उभं केलंय. पुस्तकं अवेलेबल करायचा जेव्हा विषय आला तेव्हा लक्षात आलं की कुणाकडून तरी एवढी पुस्तकं आपल्याला भेटणं किंवा आपण स्वतः खर्च करून ती उभं करणं केली तर करू शकतो पण इतक्या प्रमाणात नाही करू शकत. प्रत्येकाच्या घरी काही पुस्तकं अवेलेबल असतात. एक पुस्तक मी घेतलं तर त्याची किंमत खूप जास्त असते आणि एकदा मी वाचून झालं की ते घरीच राहतं. एवढ्या कॉस्टली घेऊन ते पुस्तक रद्दीत टाकणंही आपल्याला जमत नाही. मग ही जर पुस्तकं आपण कलेक्ट केली तर आपण खूप चांगलं एक वाचनालय सुरू करू शकतो अशी आमची कन्सेप्ट होती. एक घर एक पुस्तक अभियान राबवल्यानंतर मुक्त सैनिक वसाहतीतल्या प्रत्येक घरातल्या व्यक्तींनी वाचून झालेलं आणि अडगळीत पडलेलं पुस्तक तरुणांना देऊ केलंय. बघता बघता या वाचनालयात 15,000 पुस्तकं जमा झाली आहेत. आम्ही ज्या वेळेला लोकांसमोर मांडलं त्यावेळेला उमा पानसरे यांनी पहिलं पुस्तक या एक घर एक पुस्तक अभियानासाठी दिलं आणि तिथून ह्या वाचना ह्या अभियानाची सुरुवात झाली. बघता बघता एक एक पुस्तक करून हजारोंच्या संख्येत पुस्तकं जमू लागलीत. गेली 5 महिने हे अभियान सुरू आहे. एक घर एक पुस्तक ही संकल्पना सोशल मीडियात मांडल्यानंतर या तरुणांना प्रचंड प्रतिसाद मिळाला. अवघ्या काही महिन्यात वाचन संस्कृती टिकवण्यासाठी अनेकांनी पुस्तकरूपी भेट वाचनालयाला देऊ केली. ज्यांच्याकडे पुस्तकांची मागणी केली त्यांनी कुठलाही विचार न करता या तरुणांना पुस्तकं देऊ केली. त्या मुलांनी जी पुस्तकं वाचनालयात ठेवलेली आहेत ती म्हणजे लोकांनाही उपयुक्त आहेत आणि जेव्हा त्या मुलं आली माझ्याकडे मागायला तेव्हा मला ही कल्पना चांगली वाटली कारण जी धूळखात पडलेली वाचून झालेली पुस्तकं होती ती रद्दीत द्यायची म्हणली तर त्याची काय किंमत येणार. त्यापेक्षा ह्या मुलांना ती उपयोगी पडली. एक घर एक पुस्तक हे अभियान सर्वदूर पसरल्यानंतर या तरुणांनी कोल्हापूर जिल्ह्यात हे अभियान राबवून 10 ठिकाणी वाचनालय उभं करण्याचा संकल्प सोडलाय. या वाचनालयासाठी येणारा खर्च भागवण्यासाठी या तरुणांनी लोकांना रद्दी देण्याची विनंती केली आहे. त्यालाही भरभरून प्रतिसाद मिळाला. या रद्दीच्या विक्रीतून हे तरुण वाचनालयाचा खर्च भागवतात. तरुणांनी मनात आणलं तर रास पावत चाललेली वाचन संस्कृती कशी टिकवली जाऊ शकते हेच कोल्हापुरातल्या क्रांतीज्योती साऊ राजमाता जिजाऊ सार्वजनिक वाचनालय उभारलेल्या तरुणांनी समाजाला दाखवून दिलंय. त्यामुळं वाचाल तर वाचाल हे ब्रीदवाक्य घेऊन चाललेल्या तरुणांना पुस्तकरूपी भेट देऊन संकल्प अधिक दृढ करण्याची गरज आहे. प्रताप नाईक, Zee Media, कोल्हापूर.